हे त्यांच्या गळ्यातला घंटा आहे. वा हे बघा. तर हा मुगडा असा उलटा करून असा पकडून ह्यांनी मारतात, म्हणजे आमची आई मारायची. कसं आहात मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, या अगोदर आपण मालवणचा आठवडी बाजार पाहिलेला जो सोमवारी असतो, आज आपण जाणार आहोत ते विरण या ठिकाणी, आणि विरणगावचा आठवड्याचा बाजार आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपला जो मित्र आहे अक्षय नेरूरकर, तर हा आज आपल्याला हा पूर्ण बाजार फिरवणार आहे आणि या बाजाराची संपूर्ण माहिती देणार आहे. नक्कीच तुम्हाला हा आठवडा बाजार आवडेल आणि ही माहिती आवडेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, विरण बाजार पेठेत आल्यानंतर पहिल्यांदा जी भेट होते ती अक्षय नेरूरकरची. नमस्कार अक्षय, पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. अक्षय नेरूरकरचा मालवण विरण बाजारपेठ हा एक युट्यूब चॅनल आहे आणि तोच या विरण बाजारपेठ याच नावाने आहे. तर आज या आपण बाजारपेठेत आलो आहोत. तर आठवडी बाजार म्हणजे आठवड्यातनं एकदा भरलेला जो बाजार म्हटला जातो, त्याचा वार काय असतो? बुधवारचाच भरतो बाजार, फक्त बुधवारचा भरतो. आणि मग एरवी बाजारपेठेत काय असं असतात, लोक असतात रविवार शुक्रवार, म्हणजे बाकीची जी दुकानं आहेत इकडच्या स्थानिकांची, भाजीची दुकानं ही दर म्हणजे रोजच असतात. अच्छा, हे पानवाले वगैरे जे आहेत ना ते रोजच असतात. हे इतर आहेत ना बाकीचे, जसे की आपण समोर इकडे बघूया एक थोड्या वेळाने फिरून तुम्हाला मी दाखवतो की पारंपरिक म्हणतो ना आपण, म्हणजे जुने बाजार जसे भरायचे आणि अच्छा त्यामध्ये जे विकायला जे ज्या गोष्टी यायच्या त्या बुधवारच्या बाजारात, बुधवारच्या बाजारात रोज येतात. ओके, आणि अक्षयचं देखील याच बाजारपेठेत दुकान आहे. तर एकदंत स्टुडिओ नावाने आपण काय काय करतो इकडे? इकडे प्रिंटिंग प्रेसेस आहे माझी. अच्छा, प्रिंटिंग बिल जे प्रिंटिंग प्रेस मध्ये जेवढे येतं, ऑफसेट प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग सगळं. आणि मोठे बॅनरची पण आपण आता मशीन घेतलेली आहे. ओके, तर आता आपण तुझ्याबरोबर हा बाजार फिरणार आहोत आणि या बाजारात काय काय मिळतं हे जाणून घेणार आहोत. अक्षय, सुरुवात कुठून करूया? आपले जे लोकल येतात ना सगळे मार्केटिंग करणारे जे आहेत, ओके, जे सामान घेऊन येतात ते, त्यांच्यापासून सुरुवात करूया. त्यानंतर आपलं मच्छी मार्केट आहे इथे, ओके, नंतर खाली बंद आहे, खाली ती प्लास्टिकची दुकानं वगैरे आहेत, म्हणजे बरीचशी दुकानं आहेत तिकडे. तर तुम्हाला मी ते पण दाखवतो, पहिले आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया. बरं, आता ह्या मार्केटमध्ये येणारे कोण लोक इकडे येतात, कुठल्या गावात येतात? इकडे जवळजवळ 7 ते 8 गावातून लोक येतात आजूबाजूने, कारण जवळपास आमच्या ना आता मालवण म्हणा, कट्टा म्हणा, कसाल, कणकवली, आचरा याच्यामधली एकच बाजारपेठ आहे ही, आणि एक मसुरा बाजारपेठ आहे. ओके, पण आमची बाजारपेठ जरा मोठी आहे, म्हणजे जुनी बाजारपेठ आहे, माझ्या जन्मापूर्वीची बाजारपेठ आहे. अच्छा, तर मी लहानपणापासून बघतोय बाजार आमचा जो भरतो तो, चतुर्थीचा बाजार, दिवाळीतला बाजार, असा पावसातला पण बाजार तसाच भरतो. तर पावसात जे आपण जे काय रुजवान म्हणतो ना, जे रुजत घालू जे तवशाचे बिये वगैरे असतात, ती जे रोपं असतात छोटी छोटी, ती पण घेऊन येतात आपल्याकडे. तर ती पण आपल्याकडे खाली बघूक मिळतली आपल्याकडे. मच्छी मार्केट आहे, मच्छी मार्केट तर आपला आठवड्याच्या 7 रविवार मच्छी आपल्याकडे अवेलेबल मिळतात. चला तर जाऊया. तर इथून आपण सुरुवात करूया. आता ही काय आहे? ही हळद आहे. अच्छा अच्छा, आणि ही कणगी आहेत. आता हे कशासाठी आणले तुम्ही? हे रुजत घालायचं. अच्छा, काय रेट आहे याचा? 50 रुपये. हा 50 रुपये वाटा, हा वाटा एवढा हळदीचा. मग ही फक्त घरी आपल्याला रुजत घालायला तुम्ही आणलेली, म्हणजे त्याच्यासाठीच आपण घेऊ शकतो ना? तर हे विक्रीसाठी आहे, 50 रुपये वाटा आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता सध्या खाण्यासाठी नाही, तर घरी जाऊन तुम्ही रुजत घालू शकता. तर हे पहिल्यांदा आपण बघितलेलं आहे. तर इथे काका आलेले आहेत, यांनी टोपल्या आणलेल्या आहेत ना काका? ही टोपली कशी? ही टोपली 140 रुपये. 140. आणि मोठ्यातली? मोठ्यातली टोपली 200 रुपये. आणि हा काय झाप आहे? हा झाप आहे.
हा झाप कोंबड्या झाकायला असतो. तर जरा दाखवा हा बघा हा झाप आहे 180 रुपये ह्याच्या. हा असा ह्याच्या आतमध्ये कोंबड्याची पिल्लं किंवा कोंबडी ठेवली जातात म्हणजे त्याचा पिंजरा बनवला जातो. आणि एरवी ह्याच्यात पतारा टाकून पण तुम्ही वापरू शकता तर त्याला झाप म्हणतात. तर हा एक वेगळा प्रकार आहे. आणि त्याच्यानंतर हा एक वेगळा प्रकार आपण काकांकडे बघतोय ते म्हणजे खेकडे पकडायचे ना कुर्ले पकडायचे कुर्ले म्हणा खेकडे. अच्छा तर हा कसा कसा वापरायचा असं दाखवा. हा वापरायचं म्हणजे कसं माहितीये का याच्यामध्ये कोंबडीचं काय करायचं माहितीये का आतडी कोंबडीची आतडी आतमध्ये काय करायचं बांधायचे आणि हे काय करायचं असं आडवी ठेवायचं आडवासही ठेवायचं. तर याच्यात मग कुर्ले आतमध्ये जाणार आणि याचं जरा तोंड उघडून दाखवू शकता. होय 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 दाखवू शकतो ना तुम्हाला. असं तोंड उघडलं की कुर्ली याच्यानं रिटर्न येत नाही ती आतमध्ये त्या ह्याच्यातच राहते. तर हे त्याचं तोंड आहे आणि हे बांधून ठेवायचं आणि असं बांधून असं करायचं ठेवायचं. किती दिवस लागतात हे तयार करायला किती दिवस लागतात. एक दिवस तुम्ही तयार. आणि काय किंमत आहे याची. याची किंमत आहे 180 रुपये. 180 रुपये ओके रिझनेबल रिझनेबल मध्ये मस्त बनवलेलं आहे. वा लाडाचं बोल बोल लाडाचं लाडाचो गोलमो आणि लाडाचो कोंबो. लाडाचो कोंबो तर यांचं नाव लाड आहे बरोबर. आडवलीचे लाड आहेत आणि इकडे जे स्थानिक आहेत आणि त्यांनी ही सुकी मच्छी विकायला आणली आहे. तर सुकी मच्छी मध्ये काय काय आपण बघूया. तर लाडानु यो गोलमो आहे ना कसो यो 30 रुपये 50 ला 2 50 ला 2 शेर आहेत ना. हा एक मागते शेर नाही अर्धा शेर आहे. आणि सुके बोंबिल कसे 50 100. अच्छा हे 50 रुपये 100 आणि 50. ओके ही कुठली आहे सुकी मच्छी. मांदेली आहे मांदेली सुकी मांदेली सुकी मांदेली. काय रेट आहे त्या 50 रुपये 50 रुपये. त्याच्यानंतर हे कुठलं आहे कर्दी 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 कोलम्याचा कोलम्याचा मोठा. याचा काय रेट आहे. 50 रुपये हे माप ना 50 रुपये हे माप अर्धा शेर. ही कुठली आहे. ही तेंडली सुकट आहे तेंडली सुकट. अच्छा तिचं काय कॉस्ट आहे. तिची 1.5 किलो 100 रुपये 1.5 किलो 100 रुपये हा पण तोच गोलमा आहे ना. ओके आणि तुमच्याकडे जे गावठी कोंबे आहेत त्याचा काय रेट आहे. गावठी कोंबे 500 रुपये 500 रुपये एक कोंबा. कोंबा 500 रुपये. आता आपण मच्छी मार्केट मध्ये येईल. अच्छा मच्छी मार्केट मध्ये आपली शकू आते आजी माझ्या व्हिडिओ मध्ये पण जास्त तीच असता. शकू आते शकू आते जी का 40 वर्ष झाली आहेत आजपर्यंत आणि प्रत्येक व्हिडिओ माझी हिट झाली आहे ना तिच्यामुळेच झाली आजपर्यंत चॅनल जो आहे. अच्छा ही आपली शकू आते आणि पुढे पण आहेत मच्छी मार्केट आपल्या मच्छी मार्केट मध्ये. तर ते पण दररोज आपल्याला बघूच मिळतात आपल्या बाजारात मासे घेऊन. अच्छा तर बघू आता शकू आते काय काय आणले ना. शकू आते काय काय आणलं सांग जरा. काय आणलं अक्षय आणलं केरकर हे काय आहे. हे कुलचे कुलचे हे बघा हे कुलचे आहेत. खायच्या मार्केटातून येत ते. मालवणच्या खाडीतले हे बघा हे कुलचे आहेत. खालचा जरा रुमाल पकड. हे बघा हे कुलचे तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतील. तर जसे आपले शिंपले असतात त्याच पद्धतीचे. त्याच्यानंतर ह्या मोठा बोय मासा आहे म्युलेट. काय रेट आहे. 800 रुपये याचा गुंजाचा बोट हरिभाऊंचा स्पेशालिटी यायची. त्याच्यानंतर जर लोकल फिश बघायचा झाला तर त्याच्यामध्ये ही तांबोशी आहे. त्याच्यानंतर शेतका आहे ती. हे सगळे आपली लोकल फिश आहेत. बारीक पेडवे तनवर बारीक पेडवे आहेत तनवर आहे. त्याच्यानंतर बांधोशी आहे. हो कायचो हा वडो मासो पडियारे. तर ह्याला काटा असतो पडियाऱ्याचा काटा. हे पडियारे आहेत. त्याच्यानंतर हे मुळे आहेत तिसरे आहेत ना. हे तिसरे आणि हे चिंगुळ आहे. ओके तर शकू मावशी किती वर्ष झाली मार्केट मध्ये. मला 75 वर्ष वय झालं. माझी 75 केली आता. अच्छा 75 केली. खायचो गाव तुमचं. माडली माल्योनचं गाव माझं. मी माडलीक राहतो. अच्छा अच्छा माडलीक राहतो. खायचो मासो आयो. आलू आलू आ खाली ठेवा जरा म्हणजे दिसत. मी रेवंडेत राहतो ना. मी आणि काळुंदरा पण ही वेगळी दिसते. वा हा तेच म्हणून आमच्याकडेही नाही मिळलं.
काळुंदर आहेत, पालू आहे, बरेचसे मासे आहेत, लोकल मासे आहेत, बोईटा आहे, गुंजली आहेत, आपली जी बोईटा आहेत ती. मोठे मोठे जर मासे हवे असतील ना तर आठवड्यात ना कधी पण येऊ शकतात तुम्ही. अच्छा, इथे मोठे मासे मिळतात. इथे बघाल तर इथे ह्या तिसऱ्या आहेत आणि हे आहेत म्हाडोळे. आणि ही बघा, ही वागळी आहे, स्टिंग रे, ती कट केलेली आहे. वागळी तो कसं वाटतो? 200 रुपयाला हा वाटा आहे. वा, तर इथे देखील काही मासे आहेत. सुळवा ना, यो कसा होतो? बोडा आहे. वा, दोघांचे किती? हा बोडावा मासा आहे. त्याच्यानंतर ही शेंगटी आहे, शेंगटीला काटा असतो. लेपी देखील आहेत. हे बघा, ही लेप आहे. लेप कशी? 100 रुपये. शेतक आहेत. शेतकाचा वाटा कसा? 200 रुपये वाटा, 300 रुपये वाटा. पण शेतक आहे ती मोठी आहेत. आणि त्याच्यानंतर भुयारी आहे. बघा, भुयारी मासा कसो येऊ? 50 रुपये वाटा. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे मासे आहेत. तर इथे ताज्या शेंगट्या आल्या आहेत. त्या बघा, अजून जिवंत आहेत, अजूनही जिवंत आहेत. त्यांचं पंपिंग चालू आहे. हे शेंगटे आहेत ना? गोड्या पाण्यातल्या खाडीचे, खाडीच्या शेंगटे. रक्षे, मच्छी मार्केट झालंय. आता पुढे काय जाणार? आता पुढे भाजीची दुकानं, जी आपली बाजारा दिवशीच येतो. फक्त बुधवारची आहेत. हे बाहेरचे भाजीवाले आहेत? हो, बाहेरचे. जे प्रत्येक आठवडी बाजारात इकडे तिकडे फिरतात. कणकवली, कट्टा, अच्छा, कसाल वगैरे, त्या साईडचे भाजीवाले आहेत. आपल्याकडे यापासून इथे नाक्यावर ना पुढे आपल्याला तेच बघू मिळतो. ओके, तर आता आपण ताजी ताजी भाजी बघूया. आगी, कुठून आला तुम्ही? कणकवलीसून. तर लालमाठ कसा आहे? 10 रुपये पेंडी. आणि कोथिंबीर 20 रुपये. स्वस्त आहे. मालवण बाजारात महाग आहे. पुदिना पुदिना कसो? 10 रुपये. त्या मनाने स्वस्त आहे मालवण पेक्षा. कांदाबात कांदाबात पण 10 रुपये. हे काय आहे? पालक आहे ना? 10 रुपये. फुलावर 40, फुलावर 40. 40 रुपये. 40. आणि हे कॉर्न कसे? कोबी 20. ओके, कोबी 20. हे सिटकॉर्न 50. स्वीटकॉर्न 50. 50 ला किती? 50 ला 4. गाव कुठलं तुमचं? गाव चापेखोल. चापेखोल लोकल आहे तिकडे. मटकर. अरे वा, चापेखोल. प्रत्येक बाजारात जाता तुम्ही? हो हो, सगळे बाजार करतो आपण. ओके, इथे देखील असे. कुठून आला दादा? गाव कुठला? कणकवली वरून आला. भाजी विकायला आणलेली आहे. काकडी कशी आहे? 20 रुपये ही. ओके, 2-3 भाज्यांचे रेट काढून घेऊया. गाव कुठलं तुमचा? कुडात ना आला तुम्ही. वा, भेंडी कशी आहे? 20 रुपये पाव. 20 रुपये पाव. आणि हे वांगी? 20 रुपये पाव. गवार? 20 रुपये पाव. सध्या टोमॅटोचा काय रेट चालू? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. म्हणजे 15-20 दिवसा अगोदर 10 रुपये 20 रुपये किलोचा टोमॅटो आता 100 रुपये किलो झालेला. वा, रेट टोमॅटोचा फ्लक्च्युएट होतो. या ठिकाणी येऊया. फ्लॉवर कसं आहे? फ्लॉवर 40 रुपये किलो. आणि कोबी? 20 रुपये एक. अच्छा, नग बऱ्यापैकी मोठा आहे. आणि ही आहे 40 रुपये पाव. ओके, अशा प्रकारे हा रेट आहे. साधारण सगळ्या विक्रेत्यांचा रेट हा इथे तिथे कमी जास्त असेल, पण सारखाच असेल ना सगळ्या भाजी विक्रेत्यांचा. कांदे, बटाटे. बटाटे कसे? 30 रुपये किलो. आणि कांदे? अच्छा, 20 रुपये किलोने लावले. तर आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ज्या तळून खाणारे जे पदार्थ आहेत त्यांना डिमांड जास्त येतो. हे काय आहे? नळ्या. हे कसे पॅकेट? हे तुम्ही हायलेच असाल स्थानिक? हे वर्षाचे 12 महिने असतात आपल्या बाजार. अच्छा, बाजारपेठेतच असतं. त्याच्यानंतर ह्या काय? पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत. तळून आपण पुऱ्या याच्या होतात. त्याच्यानंतर हे काय? हे कसे? 10 रुपये पॅकेट. 10 रुपये मस्त. त्याच्यानंतर हे टाइमपास चणे शेंगदाणे गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या. पान खाल्यानंतर, त्याच्यानंतर हे जेवल्यानंतर मुखवास. वा, या काय? नाचणी पापड. कसे आहेत? 10 रुपये. म्हणजे सगळे हे आयटम 10 रुपयाला आहेत. ओके, मग तुम्ही वर्षाचे 12 महिने मार्केटमध्ये असता. ओके,
बघाल तर हे सगळ्या आठवड्या बाजारात म्हणजे जसं सोमवारचा मालवणचा आठवडा बाजार असतो, त्याच्यानंतर बुधवार मंगळवारचं कणकवली, बुधवार आमचो, गुरुवारी मसुरे, शुक्रवारी कट्टा, शनिवारी बाग आहे, रविवारी परत मसुरे, सोमवारी तुमचं मालवण आणि रविवारी चौक्याचं असतं. हां, चौक्याचं पण असतं. तर असा प्रत्येक आठवडा ठरलेला आहे प्रत्येक गावाचा. आणि हे जे भाजी विक्रेते आहेत हे प्रत्येक गावात जाऊन विकतात. मुळात हे कणकवलीला एका ठिकाणी राहतात पण यांची गावं वेगवेगळी आणि मेहनत करून हा व्यवसाय करतात. तर ह्यो आपल्या विरण बाजारपेठचं नाको आणि दिवसभर एस टी चालूच असतात. येणारे जाणारे लोक एस टीन पण येतात, पण ज्यांका एस टी नाही आहे ना आतल्या गावात, तर त्यांसाठी इकडे आपला रिक्षा स्टँड पण हा. सगळे रिक्षा आजूबाजू सगळे भाड्यात गेले असल्यामुळे आपल्याला इथे दिसत नाहीत. आता पण असं मया शेअरिंग रिक्षा आहे. नाही, शेअरिंग रिक्षा इकडे आमच्याकडे नाही चालत. डायरेक्टली अच्छा डायरेक्ट करावे लागतं. भाडा मग आजूबाजूच्या पंचकृषी मध्ये इथून रिक्षा करून आपण जाऊ शकतो. रिक्षा आणि रेशन दुकान पण आजूबाजू आमच्या बाजूक रेशन दुकान पण किंवा बँक तलाठी ऑफिस असे भरपूर आहेत. त्याच्यामुळे रिक्षा का वर्षाचे 12 महिने चालूच असतात. आणि हे रिक्षा स्टँड आहे. तर ह्यो आपलो मारुती मंदिर हा. मारुती मंदिर म्हणजे लँडमार्क आमच्या बाजारपेठेचं. अच्छा, हे मारुती मंदिर हनुमान जयंती, रामनवमी सगळे उत्सव इथे साजरे करतात. आणि दुर्गा नवरात्र उत्सव जो असतात पण 9 दिवस गरबा वगैरे इकडे असतात. तर तो ह्यो हीच व्यक्ती हा. आणि ह्यो आपलो इम्रान हा, आपल्याच गावातलो, बाजूच्या गावातलो इम्रान. छत्री वगैरे रिपेअर करतात. म्हणजे आता पावसाळी सीझन झाला तर ते छत्री रिपेअर करतात. त्यानंतर पण काम असतं ते का गॅस शेगडी वगैरे रिपेअर करताना, त्याच्यामुळे सगळं असतं. तर वर्षाचे 12 महिने आपल्या ह्यो इकडे मिळा शकता बुधवारचं. ओके, तर बाजारात देखील भरपूर दुकानं आहेत. हे आपले माडी आहेत, त्यांचा कोल्ड ड्रिंकचं शॉप आहे, आपले मित्रच आहेत. त्याच्यानंतर पुढे वर्धम ना, वर्धमांची भरपूर दुकानं आहेत ना तुमच्या बाजारपेठेत? आमच्या बाजारात 2 आहेत. अच्छा, पुढच्या बाजारात 3 आहेत. अच्छा, म्हणजे ह्या चिंचपोकळी आणि पुढे करी रोड एवढंच अंतर असलेलं? सेम तसंच, म्हणजे सगळेजण तसंच म्हणतात. चिंचपोकळी करी रोड जशी स्टेशन आहेत ना, त्याचं सेम आमची विरण आणि पोईत. ओके, पुढचा पोई बाजारपेठ ही विरण बाजारपेठ. जुना दुकान आहे, प्रसाद. अच्छा, हा आंगण्यांचं दुकान आहे. आंगणेवाडीच्या जत्रेला येताना तुम्ही आंगण्यांचं दुकान. त्याच्यानंतर आता इथे बघूया, हे काय आणलंय? कुठली भाजी आहे ही? चवळीची भाजी. अच्छा, आणि ही? आणि हे चिबूड आणि काकडीचं बियाणे. अच्छा, हे चिबूड आणि हे काकडीचं बियाणं आहे. हे रुजत घालायला आणलेलं आहे पावसामध्ये. जसं मगाशी आपण काय बघितलं, कणगी आणि हळद, तसंच चिबूड आणि काकडीचं बियाणं आणलेलं आहे. म्हणजे ही रोपं आणलेली आहेत. आणि ही चवळीचा पाला. हा कसा आहे? हा कसा आहे? 20 रुपये. आणि ही कशी आहे? 20 रुपये ही जुडी ना. ओके, पण गणेश फॅक्टरीचा एक व्हिडिओ बनवलेला, चांगला रिस्पॉन्स होता. आणि तो नक्की व्हिडिओ बघा, खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि समोर गणेशदादा आहे जो व्हिडिओमध्ये होता, त्यांचंच दुकान आहे ते विरण बाजारपेठेत आहे. तर इथे वर्धमान कंपनी हे देखील आपले मित्र आहेत. त्यांचं देखील दुकान वर्षाचे 12 महिने इथे असतं. बाजारपेठेतलंच दुकान आहे. आणि हे दुकान. अच्छा, हे भाजीचं दुकान आहे. म्हणजे काका जे दुकान चालवतात. अच्छा, हे सख्खे काका आहेत. एक काका माझा भाव आहे. अच्छा, ओमकार. बाकीचे बाजार करतात, कट्टा, मसुरा. अच्छा, बाकीचे बाजार करतात आणि कोल्हापूर मधनं भाजी घेऊन येतात. अच्छा, कोल्हापूर मधनं भाजी घेतो आणि इतर आठवडे बाजार पण तो करतो. आणि एरवी इथे दुकान असतं. आठवड्याचे 7 दिवस तुमचा भाजी इथे अवेलेबल मिळू शकतात. ओके, म्हणजे एक काका जे काजू फॅक्टरी चालवतात आणि दुसरे काका आहेत ते भाजीचा धंदा करतात. खानावळा ते तिसरे काका माझे. अच्छा, आणि माझे बाबा मोठे. अच्छा, प्रिंटिंग प्रेस वगैरे. ओके, आणि ही आहे अक्षयची प्रिंटिंग प्रेस. आणि याच्यामध्ये मोठी मशीन आहे. मोठी मशीन आहे ना ती? मोठी बॅनरची मशीन आहे. बॅनरची मशीन इकडे, लग्नपत्रिका वगैरे ते आतमध्ये इकडे आहे. आपल्या आठवड्याचे 7 दिवस जे असतात ना, ते इकडे आपल्या वडे भाजी सगळा मिळू शकतो. एकदम फ्रेश, एकदम ताजा मिळू शकतो. ओके, आणि टेस्टी पण तेवढाच असतात. आम्ही जर बाकीच्या दिवशी म्हणजे तिथे जरी गेलो आम्ही, तरी आमकां बाकीच्यापेक्षा इकडे टेस्ट आहे ना, ती आमकां जरा जास्त बेटर वाटतं. अच्छा, आणि आज आठवडा बाजार आहे तर येणारी लोक इथून नाश्ता देखील घेऊन जातात. बरेच लोक आहेत जे नाश्ता घ्यायला आलेले आहेत. इथे ही आहे कांदा भजी ना, कांदा भजी. त्याच्यानंतर ही गुळ्याची भजी, त्याच्यानंतर ते वडा,
पिवळ्या भाजीचे आहेत की लाल भाजीचे? पिवळ्या भाजीचे वडे. ओके. आणि पुढे समोसे देखील आहेत. कटली रोप आहे ती चिबूड आणि तवशी. तर ही बघा, ही अशी रोपं आहेत, ही विक्रीसाठी आलेली आहेत. ही आहे चिबूड ना, 10 रुपये एक हे. आणि ही कशी आहे? 10 रुपये चिबूड आणि तवशी. तवशी म्हणजे काकडी. तर त्याची रोपं इथे विकायली. तुम्ही इकडचे लोकल आहात का? कुठून, गाव कुठलं तुमचं? पोईप मधले. अच्छा, पोईप मधले जाईल. ही आपली फोडशीची भाजी आहे. फोडशी हा पावसात मिळते आणि एकदम टेस्टी असते. आणि पेवग्याची भाजी ना काका? शास्त्रात केना म्हणतात. केना? केना पुस्तकात केना म्हणतात. आपण आमच्या व्यवहारात आम्ही पेवगो म्हणतो. आणि त्याच्यानंतर ही फोडशी आ ही शक्तीवर्धक आ, अधिक आयुर्वेदिक औषधात गुणधर्म चांगले असतात. प्रोटीन ह्या भाजीमध्ये, पेवग्याच्या भाजी म्हणजे केनाच्या भाजीमध्ये मूत्राशयात चढणारी घाण काढून टाकतं, त्यामुळे मूतखड होण्याची भीती नसतं. अच्छा. आणि शरीरात तुमच्या कुठेही काटो गेलो असतो, शरीरात कुठे, तर ही तुम्ही अनेक वेळा भाजी खाल्लेली आहे तर आपोआप काटो बाहेर पडतात. हे तो गुणधर्म. आणि आयुर्वेदिक भाजी आहे. आयुर्वेदिक आयुर्वेदिक भाजी आहे. ही कुठली आहे म्हणाला? पेवग्याची. ते आपण भाजी करून खायची. आणि ही फोडशी. काय रेट आहे दोघांचा? मी खाल्लेला नाही पण ही खाल्ले मी. याचे काय रेट आहे? टेस्टी असते एकदम. रेट काय? 10 रुपये पडले. दर पावसाळ्यात आपल्या ना इकडे आपलं दुकान आहे, कांबळ्याचं दुकान. म्हणजे आम्ही लहानपणापासून आतापर्यंत बघत येऊ तर तेच काका इकडे असत. आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया, कांबळी कशी बनवतात, किती दिवस लागतात आणि किती रुपये आता. ओके. आपल्या कांबळ्यावर. तर ही आहेत कांबळी. कांबळ म्हणतात ना याला? कांबळ. अच्छा. जे धनगर लोक आपल्या खांद्यावर घेतात, पावसाला वापरायसाठी घेतात. पावसाला वापरायला घेतात. जरा शेतकरी लोक पण वापरतात. सर्व शेतकरी लोक वापरतात. अच्छा. काय रेट असतो याचा? ह्याचा रेट काय असतो? रेट काय? 1100-1200-1300. अच्छा. आणि हातरा कांबराची वेगळी कांबळी. अच्छा. पावसाळी हातरा कांबराची. हातरा कांबराची म्हणजे हंतरायची. अच्छा. हे खाली घातलेले हंतरायची वेगळी. ही नाही. ओके. तर आता तुम्ही पावसाळी आणलेली. तर ह्या कांबळ्याचं महत्व काय असतं की किती जरी पाऊस पडला तरी ही तुम्हाला उब देते आणि तुम्ही भिजणार नाही. तर तुम्ही गाव कुठलं तुमचं? आमचं गाव तिकडे सांगली जिल्ह्यात देवराष्ट्रम. अच्छा. तिकडून येता? किती वर्ष येता या बाजारात? अच्छा. याच बाजारात येताय तुम्ही? प्रत्येक बाजारात, आठवड्याच्या बाजारात जाते. तर आपल्या बाजाराचा इकडे शेवट होता, खाली दत्त मंदिर आहे. तिथून पोईपची म्हणजे त्या सीमा बॉर्डर म्हणतात ना ती, इकडे आपली एक प्लास्टिकची दुकान पण होती, इकडे कुशांचं दुकान आणि इकडे आपल्या बंड्या काकाचं म्हणजे वाडकरांचं दुकान. अच्छा. कुशी आणि बंड्या काका वाडकर. तिकडे आपण बघूया काय काय त्याच्याकडे मिळतात. सगळ्या प्रकारचं तुमचं प्लास्टिकचं सामान इकडे मिळू शकतं. ताडपत्री पासून जे छोटी मोठी भांडी असतील ज्या असतात ना. ओके. त्याच्यापासून थोडी आता आपण माहिती घेऊया त्याच्याकडून. अच्छा. तर इथे बैलांना लागणारं सगळं सामान आहे. हे त्यांच्या गळ्यातल्या घंट्या आहेत. वा. गाईच्या बैलाच्या गळ्यात ज्या घंट्या बघतात ते, ही आहे मुस्की म्हणतात ना याला. काय म्हणतात? मुस्की. बैलाच्या तोंडाला बांधली जाते. बैला जेव्हा आपण मळणी घालतो तेव्हा बैलाने चारा खाऊ नये म्हणून ही मुस्की घातली जाते. त्याच्यानंतर गाई म्हशी बैल बांधायला या अशा रश्या आहेत, दोऱ्या आहेत. त्याला काय म्हणतात दादा? दावी आहेत ही गाय म्हशी बांधण्यासाठी. त्याच्यानंतर ही कवड्या असलेली ही बैलाच्या गळ्यात घालतात काय? अच्छा. काळी असल्यामुळे बैलाला नजर लागू नये आणि त्याला देखील खुळखुळ्या लावल्या. वा. छान. बाकीच्या रश्या विषय आहेत. आणि काय काय मटेरियल आहे काका आपल्याकडे? पावसाळी सगळं. पावसाळी सगळं. ताडपत्री, रशी, रेनकोट. ओके. बाकीचा जर प्लास्टिकच्या वस्तू बघितल्या तर भरपूर तुम्हाला आहे. तिथे रेनकोट आहे, प्लास्टिक आहे, खवाळ आहे, छत्र्या आहेत. त्याच्यानंतर हे प्लास्टिक आयटम भरपूर आहेत त्यांच्याकडे. कळशा आहेत, बादल्या. त्याच्यानंतर हे प्लास्टिकचे सूप देखील आलेले आहेत, डबे, बसायची टेबल्स. तर हे जे दुकान आहे वर्षाचे 12 महिने असतात. वर्षाचे 12 महिने असतात. इकडे आपला स्थानिक आहे. बाजूला आहे ते कुशांचं दुकान. कुशे. ते पण स्थानिक आहे. स्थानिकच आहे. सगळे स्थानिकच आहे. आणि त्याच्यानंतर किराणा मालाचं दुकान पण आहे. अच्छा. इथे कुशांचं किराणा मालाचं मोठं दुकान आहे. आणि बाकी हे वराडकरांचं.
वाडकरांचं वाडकरांचं ओके. तर इथे खायची पानं देठाची पानं आहेत दादा. कशी आहेत ही पानं? 80 रुपये शेकडा आणि ही 60 रुपये शेकडा. तर तुम्ही सगळ्या बाजारात असता? कुठलं गाव कुठलं तुमचं? शिरवंडा. शिरवंडा कणकवली. ओके. आणि ही आहे आपली लोकल झाडू. काय किंमत आहे याची? 200 रुपये किंमत आहे. 200 रुपये. तर ही रोज मिळते की फक्त बाजाराच्या दिवशी? सांगितलंस ना तर तुला कसंही पोच करतात ते, कारण इकडच्या आमच्या बाजूच्या गावातली. अच्छा, बाजूच्या गावातली. तर व्यवस्थित बांधलेली आहे ना एकदम घट्ट. आणि ही जर लूज झाली तर ह्या काड्या ज्या झावळ्याच्या आहेत ही शक्यतो लूज नाही होत, कारण मी वापरतोय ना आता स्टुडिओ घातल्यापासून 5 वर्ष झाली मला, मी यांच्याकडूनच घेतो. अच्छा. तर व्यवस्थित चांगली एकदम म्हणजे टॉप क्वालिटी म्हणतात. टॉप क्वालिटी. तर एसटी पण आलेली आहे तर बाजारातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी आजूबाजूच्या गावातनं एसटी देखील असते. एसटीचा टायमिंग काय असतो? एसटी येतच असतात दिवसभर. दिवसभर चालू असतं. मालवण बेणे रोड आहे ना. अच्छा. हा रोड आहे, मेन रोड आहे, त्याच्यामुळे एसटी येतच असतात. ओके. तर ह्या जर ही स्पेशालिटी असते गावात जेव्हा लोक येतात चाकरमान येतात तेव्हा एक झाडू घेऊनच जातात. बरोबर ना काकी? ऑर्डर दिली तर तुम्ही हे बनवून देऊ शकता ना? तुम्ही कुठल्या गावातल्या आहात? कावातल्या आहात म्हणजे माझी सासरवाड कावातली शेडग्यांकडची. शेडग्यांचा जाऊ आहे मी. अच्छा, मुणगेकर पुढे. तर ह्याचा जो नंबर आहे तो नंबर मी डिस्प्लेला टाकतो, खाली आलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही झाडू मागू शकता. इथे बिस्किट, खारी, शेव, फरसाण, पापडी याचं देखील दुकान आहे. कुठून आला दादा? कुडाळमधून. अच्छा. मग प्रत्येक आठवड्या बाजारात तुम्ही फिरता? हो. जास्त करून तुमच्याकडे कुठल्या गोष्टी विकल्या जातात? लोक काय घ्यायला येतात जास्त? फरसाण वगैरे. फरसाण आणि घरगुती. अच्छा, हे तुम्ही घरगुती बनवता? हो. ते कुडाळमध्येच बनवता. त्याच्यानंतर ही बिस्किट देखील आहेत ना? नमकीन वाले. नमकीन आहे. त्याच्यानंतर ही लहान मुलांची आहेत क्रीम वाले बिस्किट. खारी टोस्ट पण आहे. खारी टोस्ट पण मिळतं ना तुमच्या? अच्छा, माल संपलाय, बाजार संपत आला म्हणून. तर अक्षय खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली आजचा हा आठवडी बाजार फिरून. खर तर हे असे बाजार हे टिकून राहणं ही काळाची गरज आहे, कारण का आजूबाजूच्या पंचकृषीतली लोक या ठिकाणी येतात. ज्यांना जास्त पैसे खर्च करून ट्रॅव्हलिंग जमत नाहीत ती लोक या ठिकाणी येतात. तर खूप चांगली माहिती या बाजारपेठेमध्ये आल्यानंतर मिळाली. मालवणचा बाजारपेठ जरी मोठा असला तरी जास्त जे लोकल आयटम आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले, या बाजारात मिळतात. सीझनेबल आहेत. बरोबर. तर वेगळा सीझन, तर वेगळ्या सीझनला वेगळ्या वस्तू मिळतात. जसं की आता पावसाळे आले तर खेकडे पकडण्याचा पिंजरा मिळतोय, किंवा जे बिया बी बियाणं आपण लावण्यासाठी जी रोपं घेऊन आलेली आहेत ती लोक दिसत आहेत. पुढच्या सीझनला ते काहीतरी वेगळ्या गोष्टी विक्रीसाठी घेऊन येतील. तर खूप खूप धन्यवाद आणि बिग थम्स अप टू अक्षय की ज्याच्यामुळे आजचा आपण व्हिडिओ बनवू शकलो. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.